सगळ्यांना जरा एक प्रकारची वरवर लागली होती आणि पुन्हा जरा वाईटही वाटत होतं की इतके वर्ष आपण सांभाळलेलं बघा आज नक्की कापणार. त्यामुळे हे जे वाढवलेलं आहे त्याला मी लोकांच्या प्रसिद्धी जी होती त्या प्रसिद्धीला मुकणार आहे. म्हणजे मला बोलीसारखी प्रसिद्धी मिळणार नाही. त्यामुळे जरा मन हे होत होतं की बाबा आपण काढावं का नाही काढावं काढावं का नाही असं वाटत होतं. हो आता आधी जेव्हा कटरने कापायचा प्रयत्न केला त्याने नेलं त्यावेळेला जर दुखलं आता नंतर जे केलं त्यावेळेला थोडं थोडं जाण दुखणं होत होतं पण जाणीव होत होतं की बाबा कथा काढायचे तर आहेतच त्यामुळे एवढं दुःख सहन करायला काय हरकत नाही म्हणून सहन केलं. पहिली गोष्ट म्हणजे परत हात पहिले सरळवणं फार महत्त्वाचं. हात सरळवणं फार महत्त्वाचं. हे जे बेंड झालेलं आहे ते जरा व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे बेंड झालेलं त्यात व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार. नंतर आता गर्दीमध्ये वगैरे पुढे जात नव्हतो. आता गर्दीमध्ये किंवा कुठे मला चार माणसात मिसळता येईल. आत्तापर्यंत वाढवून पाहिलं आणि काय काय त्रास होतो हे मला समजलं. आता आणि सहन ते मी सहन केलं पण आता ह्याच्यापुढे सहन करण्याची ताकद नाही आहे कारण माझं आता वय 80-82 पुढे गेलेलं आहे. त्यामुळे मी आता परत नख वाढवणं शक्य नाही. म्हणून मी आत्तापर्यंत आज 1952 वाढवतोय. आज 2014 साल चालू आहे तर आत्तापर्यंत जवळजवळ 62 वर्ष पूर्ण झाली नखांना. शाळेमध्ये असताना माझ्या एका मित्राच्या हातून सरांनी एक नख वाढवलं होतं आणि ते माझ्या मित्राच्या हातून नख तुटलं गेलं. त्यामुळे आम्हाला त्यांनी मारलं आम्हाला आणि नंतर आम्ही त्यांना सरांना विचारलं बाबा मी नख तुटलं तेवढं कशाला आम्हाला मारलं. ते म्हणले की ते तुला तू नख वाढवत नाहीस तुला नखांचं हे कळणार नाही नख तुटतो नाही म्हणून किती जपायला लागतं हे तुला कळणार नाही तू वाढवल्याशिवाय. मग तेव्हापासून आम्ही चॅलेंज म्हणून वाढवत सुरुवात केली. आणि जसजसे नख मोठे होत गेले तशाच्या अडचणी वाढत गेल्या. घरातल्या लोकांचाही त्रास होता. नंतर घरातल्या लोकांचा विरोध होता. नंतर टीचरचाही विरोध व्हायला लागला. नंतर मग मी ज्या हे केलं ठरवलं की मग आता याच्यापेक्षा तोडायचे काढायचेच नाही नखा शेवटपर्यंत. दैनंदिन सुरुवातीला अडचणी आल्याच नाही प्रत्येक गोष्टीत. घरातल्या लोकांचा विरोध होता. नंतर माझे कपडे कोणी धुतले नाही हाताने कपडे धुवायला लागले मला. नंतर सर्व्हिसला मला कोणी लवकर घेतलं नाही. नंतर लग्न करायच्या वेळेला लग्न करायला कोणी तयार नव्हतं. नंतर जवळजवळ 10-12 मुली पाहिल्या. मुलगी तयार असली तर आई वडील म्हणायचे आमच्या मुलीचं नरडत आपण जीव घेईल मुलगी द्यायची नाही. आणि आई वडील तयार असले तर मुलगी म्हणायचे असल्या घाणेरड्या माणसाशी लग्न करायचे. मग नंतर आम्ही ऐका आमच्या नात्यातलीच आमच्या मोठ्या भावाची मिसेसचे बहीण होती तिच्याबरोबर माझं लग्न झालं. तर वयाच्या 29 वर्षी म्हणजे जवळजवळ 10-12 मुलींनी मला नाकारल्यानंतर किंवा मुलीच्या पालकांनी नाकारल्यानंतर यांना त्या मुलीला माहिती होतं.
एक भवनपासून आतापर्यंत 62 वर्ष झाले. आतापर्यंत आता मला वाटतं की एखाद्या ही नख तर मला माझ्या वय आता 78 असल्यामुळे मला नख जमवणं जरा अवघड जात आहे आणि नखामध्ये नाजूकपणा जास्त आलेला आहे. तरी नख एखाद्या म्युझियममध्ये ठेवावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यामुळे मला आयुष्यभर जे मला याच्यामुळे नख असल्यामुळे मला उत्पन्न काही मिळालेलं नाही आत्तापर्यंत. काहीतरी अमाऊंट मिळून जाईल मला ही माझी इच्छा शेवटची. आतापर्यंत कुठलीही गोष्ट करताना दरवाजा नखांचा आडसरमध्ये काय यायचा, त्यामुळे मी कुठली गोष्ट स्पष्टपणे करत नव्हतो आणि आता नख काढल्यामुळे मला याच्या पुढचं हे व्यवस्थित करता येईल असं वाटतं.